तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नित्य समीकरणे त्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीजबद्दल अभ्यास करणार आहोत आपल्याला माहीत आहे की एका समीकरणाला एक नित्य समीकरण तेव्हाच म्हटले जाते जेव्हा ते संबंधित चल म्हणजेच व्हेरिएबलच्या सर्व मूल्यांसाठी सत्य असेल परंतु तुम्ही सांगू शकता का कि त्रिकोणमितीय नित्य समीकरण कशाला म्हणतात शाबास एका कोणाच्या त्रिकोणमितीय गुणोत्तराशी संबंधित नित्य समीकरणाला त्रिकोणमितीय नित्य समीकरण म्हटले जाते जर तो कोण सर्व किंमतींची पूर्तता करत असेल येथे तुम्हाला तीन त्रिकोणमितीय नित्य समीकरणे दिले गेले आहेत चला यापैकी पहिल्या त्रिकोणमितीय नित्य समीकरणावर चर्चा करू समजा त्रिकोण एल एम एन एक काटकोण त्रिकोण आहे जर या त्रिकोणात पायथागोरस प्रमेयाचा प्रयोग केला तर आपण पाहू शकतो येथे आपल्याला एल एमचा वर्ग अधिक एम एनचा वर्ग एलेनच्या वर्गाबरोबर वर्ग मिळतो ज्याला समीकरण एकने दर्शवू आणि समीकरण एकच्या प्रत्येक पदाला एलेनच्या वर्गाने भागू तुम्ही थीटा कोणाच्या अनुषंगाने या समीकरणामध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा वापर करू शकता शाब्बास थीटा कोणाच्या मदतीने आपण सांगू शकतो की डाव्या बाजूचे पहिले पद कॉस थीटाचा वर्ग व दुसरे पद साईन थीटाच्या वर्गाचे त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे खरे तर डावी बाजू एकच्या समान आहे म्हणून आपण म्हणू शकतो की कॉस थीटाचा वर्ग अधिक साईन थिटाचा वर्ग एकच्या समान असतो जेथे थिटाची किंमत शून्य अंशापेक्षा मोठी किंवा बरोबर आणि नव्वद अंशापेक्षा लहान किंवा बरोबर असेल जे की एक त्रिकोणमितीय नित्य समीकरण आहे जे समीकरण दोन ने दर्शवू चला पाहूया की काय ही नित्य समीकरणे थिटाची किंमत शून्य अंशापासून ते नव्वद अंशाच्या कोणाच्या मध्ये सत्य आहे समीकरण डाव्या बाजूमध्ये किंमत अंश ठेवून सोडवले तर त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या मदतीने आपल्याला डाव्या बाजूची किंमत एक मिळते जी की वर दिलेल्या त्रिकोणमितीय नित्य समीकरणाच्या उजव्या बाजू समान आहे अशा प्रकारे जर त्रिकोणमितीय नित्य समीकरणाच्या डाव्या बाजूमध्ये थिटाची काही किंमत ठेवून सोडवले तर आपल्याला या सर्व किंमती एक मिळतील जे की त्रिकोणमितीय नित्य समीकरणाच्या उजव्या बाजूच्या समान असतील म्हणून आपण म्हणू शकतो की ही त्रिकोणमितीय नित्य समीकरणे थिटाची किंमत शून्य अंशापासून ते नव्वद अंशापर्यंतच्या कोणासाठी सत्य आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एका त्रिकोणमितीय नित्यसमीकरणाचा अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी दोन त्रिकोणमितीय नित्य समीकरणांवर चर्चा करू